पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी केलेली अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी म्हणजे पाकिस्तानसाठी ही नीचपणाची नवी पातळी ठरली आहे, अशा कडवट शब्दात प्रतिक्रिया नोंदवत आमदार सुधीर गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर बिलावल यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध केला. बिलावल भुट्टो यांच्या आक्षेपार्ह विधानांमुळे भडकलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी निषेध फलकानिशी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला. बिलावल भुट्टो मुर्दाबाद पाकिस्तान माफी मांगो अशा घोषणा देत निदर्शने केली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, नीताताई केळकर, माजी आमदार नितीनराजे शिंदे, प्रदेश सचिव पृथ्वीराज भैया पवार, संघटक सरचिटणीस दीपक माणिक, गटनेत्या भारती दिकडे, महिला मोर्चा अध्यक्ष स्वातीताई शिंदे, माजी महापौर संगीतताई खोत, गीतांजली सुतार, मुन्नाभाई कुर्णे, श्रीकांत तात्या शिंदे, अल्पसंख्याक प्रदेश सचिव अशरफ वांकर, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, युवराज बावडेकर, पांडुरंग कोरे, निरंजन आवटी, प्रकाश ढंग, सुब्राव तात्या मद्रासी, नगरसेविका कल्पना कोळेकर, सविता मदने, अनारकली कुर्णे, उर्मिला बेलवलकर, सोनाली सागरे, सुनंदा राऊत, अप्सरा वायदंडे, प्रियानंद कांबळे, इम्रान शेख, गौस पठाण, शहानवाज सौदागर, सुजित राऊत, केदार खाडीलकर, अविनाश मोहिते, इम्रान शेख, विश्वजित पाटील, प्रियानंद कांबळे, कयूम शेख, निलेश हिंगमिरे, अश्विनी तारळेकर आदी पदाधिकारी, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, आघाडी प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी काल युनोमध्ये जी मुक्ताफळं त्या ठिकाणी मांडली, खास करून भारताचे म्हणण्यापेक्षा या जगाचे नेतृत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे, ज्यांना जगानं नेतृत्व नेता म्हणून मानलेलं आहे, ते आदरणीय मोदी यांच्याबद्दल जे उद्गार काढले त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या सांगली शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा निषेध आम्ही करतो आहे. त्यांच्या चित्रावरती आम्ही चपलाचा मार आम्ही केला आणि त्याचबरोबर या प्रवृत्ती ज्या आहेत, खास करून जाणीवपूर्वक आमच्या नेत्यांच्याबद्दल विविध घोषणा करायचं, काहीतरी वाटेल ते बोलायचं, हे कदापि आम्ही खपवून घेणार नाही आणि अशा प्रवृत्तीनं आमचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि अशा प्रवृत्तीनं जर भारतामध्ये कोण जर समर्थन देत असेल तर त्याही लोकांचा आम्ही तीव्र या ठिकाणी आम्ही निषेध करतो आहे. मोदीजी हे जगाचे नेते आहेत, ते विश्वगुरू म्हणून मानले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याबद्दलचे अनुद्गार आम्ही कदापि सहन करणार नाही याची नोंद या ठिकाणी घेण्यात यावी.